बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील 25,000 लोकसंख्या असलेले जामोद हे गाव मुळात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले आहे. तसेच या गावामध्ये अनेक रूढी परंपरा पूर्वीपासून जोपासल्या जात आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला जामोद येथे गावाच्या पूर्ण बाहेरून ही प्रथा राबवली जात आहे. या प्रथेमध्ये सुरुवातीला एक मातीच्या भांड्यामध्ये सुकलेलं शेणखत त्याची अग्नी तयार करून त्यामध्ये राळ टाकून टाकणारा एक व्यक्ती असे समोर धावत असतो. त्याच्यामागे एक मशालधारी जो रस्ता दाखवण्याकरता धावतो ती पूर्ण गावरान तुपाची असते. ही परंपरा अशी आहे की एका भांड्यामध्ये दूध घेऊन पूर्ण त्या भांड्याला एक छिद्र पाडायचं आणि पूर्ण गावाला त्या दुधाची अशी प्रदक्षिणा मारायची. हातामध्ये एक मशाल आणि डोक्यावर एक शेगडी आणि ईश्वराचं नामचिंतन करून पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारल्यामुळे या गावात कोणत्याच प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत नाही आणि नैसर्गिक संकटसुद्धा येत नाही. सर्व गावातील लोक सुख शांतीने राहतात अशी आमची भावना आहे, अशी आमची परंपरा आहे. तसेच या ज्या मटक्यामधून हे दूध पूर्ण गावाला असे धारेप्रमाणे टाकले जाते त्याच्यामध्ये येथीलच बेंबळेश्वर मंदिरातील पाणी आणि दूध फक्त गावरान गाईचंच मिश्रित हे धार बनवली जाते. या रूढींचा जर काही अंशी विचार केला तर त्या विज्ञानाला व मानवी जीवनाला पोषक असल्याचे दाखले येथील जाणकार वृद्ध मंडळी देतात. 35-40 वर्षाच्या अगोदर गावात काही वातावरणामुळे समजा एक वर्ष बंद राहिली होती. धार बंद राहिली तर मग त्या पौर्णि गुरु पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसपासून 12 वर्षाच्या आतील लेकराईवर चांगली बिजांटी आली म्हणजे 100 वर लोक लेकरं मृत्युमुखी पडले होते. विचार केल्यानंतर मग अधिक पुढच्या पौर्णिमेला तोच कार्यक्रम वापस घेतला आणि पार पाडला. मग ते जे काही समजा आपत्ती आली होती ते आपत्ती आली नाही समजा. मग त्यापासून हे असं जो चालू आहे ते चालू आहे. या प्रथेमध्ये सर्व स्तरातील लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात. मी विनोद वानखडे, जामोद, बुलढाणा, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.